खासदार रजनी पाटील आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात पैशांचा गैरवापर आणि अनेक रकमांचे अपहरण केले आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी मी पूर्वी पत्र दिलं आहे. खासदार रजनी पाटील यांच्या राजकीय दबावामुळे आयुक्त कार्यालय कारवाईस टाळाटाळ करत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबईने कर्जाच्या पोटी कारखाना ताब्यात घेऊन विक्रीस काढला आहे. संचालक मंडळाने साखर आयुक्त कार्यालयाची परवानगी न घेता अनेक वित्तीय संस्थांना फसवणूक करून कर्ज घेतले आहे. आर्थिक बेशिस्ती करून कारखान्याच्या पोटनियमांविरुद्ध वर्तन करून कारखाना जाणीवपूर्वक संचालक मंडळाने तोट्यात घातलेला आहे. याची जबाबदारी संस्थापक चेअरमन खासदार रजनी पाटील, विद्यमान चेअरमन अशोक पाटील, अप्पासाहेब इखे आणि सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्या प्रॉपर्टीतून वरील रकमा व्याजासहित वसूल करण्यात याव्यात या मागणीसाठी सोळंके यांनी हे लाक्षणिक उपोषण करीत असल्याचं जनवार्ताशी बोलताना सांगितलं. मी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील, सहकारी साखर कारखाना लिमिटेड केज, जिल्हा बीड. हा कारखाना सर्व सभासद शेतकऱ्यांचा असलेला कारखाना, त्याच्यावर विश्वस्त असलेले खासदार रजनी पाटील व त्यांचे अन्य संचालक यांनी कारखान्याच्या हिताचा निर्णय न घेता कारखान्याच्या नियमाच्या विरुद्ध वर्तन करून अनेक वित्तीय संस्थांना फसवणूक करून कर्ज घेतलेलं आहे. उदाहरण, अनेक बँका करोडो रुपयाचे कर्ज घेऊन कारखान्याचा कुठलाही फायदा न करता आडवांच्या नावाखाली 22,61,00,000 रुपयाचा घोटाळा खासदार रजनी पाटील व त्यांच्या संचालक मंडळाने केलेला आहे. त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची व त्या रकमा अपहरण केल्याबद्दल त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी मी साखर आयुक्त कार्यालयाला यापूर्वी पत्र दिलेले आहे. त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. या शासनाचं लक्ष, साखर आयुक्ताचं लक्ष हे द्यावा यासाठी मी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहे. यावरही जर त्यांनी काहीच कारवाई केली नसेल तर मला यापुढचं आंदोलन पुढची दिशा मी नंतर करणार आहे.